फलटणचे राजकारण आतापासूनच चांगलेच ढवळून निघाले असून आरोपांच्या फैरी, आव्हाने प्रति आव्हाने आणि एकमेकांवर टीका करणे यामुळे चांगलेच तापलेले आहे. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर हे एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीयेत. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि खासदार रणजित सिंह नाईक श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकरांवर टीका करतानाच लायकी नसणाऱ्यांना निवडून दिल्यानंतर काय होते हे आता जनता भोगत आहे, यापुढे तरी सावध व्हा असा इशारा त्यांनी दिला. जमिनी दिल्या ट्रस्टला या शिवाजीराजांनी दिल्या आणि हा बळकावतोय आणि तुम्ही ऐकून घ्या. नावाने दिलेत गावाकडं, मला माहित आहे गावाकडं असा शेर आहे बाळासाहेब शिवाजीराजांचं सहित सांगायचं. माझ्या आजोबांचं संस्थान जेव्हा विलीन झालं तेव्हा आमच्या घरात 37,000 एकर जमीन होती. किती? आणि त्यातली सगळी कुळाची होती. एक जमीन आम्ही कधी घेतलेली नाही परत. आणि ह्यांच्याकडे काय होतं ना आता कुठपर्यंत गेले. मी आलो नाही तरी नाईक बोमवाडी तुम्ही एक लक्षात घ्या, माझ्या नावात नाईक आहे. अरे वाडी मला बोंबलून देणार नाही कधी असलं असलं घर आहे आमचं. ते नाईक बोमवाडी त्यांच्या नादाला लागलं तर बोंबलालाच लागणार. ते काय आमच्यातले नाहीत. आमच्या घरात आणि त्यांचा काडीचा संबंध नाही. 2 पिढ्यापूर्वी संबंध संपलेला आहे. त्यांचे वडील एक वेळ परवडले. इंदुराव दिलदार माणूस होता. हे खत्रुडे खत्रुडे पूर्ण खत्रुडे. एक सांगू, त्यांच्या आत्यांची सगळी कामं मी केलेली आहेत. खासदार कुठं होता? हिंदूराव आजारी पडला, नागपूरला आला, दीपकरावच्या घरी रूममध्ये 4 वाजता उगवले हार्ट अटॅक. 6 वाजता मला फोन. तिथनं आम्ही हलवला बिचाऱ्यांना, खासगी रुग्णालयात नेला. खासदार आले 8 आठवड्याने. एवढी बापाची काळजी आणि हे बापाचं स्वप्न पूर्ण करायला निघाले. अहो ह्या माणसाबद्दल किती बोललं. तुमच्याकडे रूमवर गेला होता तो सकाळी 4 आला संजू. मी सांगतो तुम्हाला, मला माहिती आहे ना दीपकरावांचाच फोन आला होता मला. इंदुराव आला आणि त्याला हार्ट अटॅक आला म्हणून. आता काय बोलू बाळासाहेब तुम्हाला. हे आले 8 दिवसांनीच. आम्हीच आपलं सगळं केलं का? तर भाऊ की काय करायचं तर का आप त्यांना कशाची लाज नाही आहे. आपल्याला जनाची नाही तर मानाची तरी दिली. आपल्याला संस्कार काहीतरी दिलेत आणि अशा माणसाला तुम्ही खासदार म्हणून निवडून देत आहेत. तुम्ही धन्य आहात. अहो ते माळशिरसच्या लोकांना कळत नव्हतं, आता कळलं त्यांना. आता कळलं काय विषय, काय विषय ते कळलं सोलापूरमध्ये. आणि आपल्याकडे जेवढा विरोध आहे ना ते 7 पटीने विरोध तिथे फक्त सोशल मीडिया. मिशा उजव्या बाजूला प्रल्हाद पाटील यांनी एक कारखाना बुडवण्याचं महत्कार्य केलं. डाव्या बाजूला जयकुमार गोरे साहेब त्यांचे वडील भाऊ. आणि स्वतःच्या वडील भावाला इतका मारला की संजूबाबांच्या घराच्या बाहेर रात्रभर बोंबलत असत. अहो हे बोलत नाहीत, मी बोलतो. खरे का खोटं सांगा संजूबा? इतका मारला त्याला आणि तो मोठा भाऊ आणि हा स्वतःचा शमशेर बहादर. अहो जाण खरं आहे. मी तुला एक भेवक महाराजाच्या पायथ्याशी बसलो. मी खोटं बोलणार नाही. रात्रभर बोंबलत होत संजू बाबा वाचवा संजू बाबा. तेव्हा हा कुठे गेलात? अरविंद भाई तुम्ही आम्हाला सांगता शांत राहा. त्यांना सांगा की नीट वागा म्हणून. बघू तुमची हिंमत आहे. एका रिपोर्ट तू कर रे रणवऱ्या, नाव लावलं रणवऱ्या तर जाऊन सांग नीट बोला म्हणून. ऐका तुझी हिंमत बघू. अहो केवढी दहशत. त्या छोट्या राजांची दहशत नव्हती एवढी. छोटा हा 6 फुटाचा छोट्या राजाने काय बोलायचं आहे तुम्हाला? विकासाचं राहिलं बाजूला. दुसऱ्याने केलेल्या विकासावर स्वतःचं नाव, दुसऱ्याने केलेल्या याच्यावर स्वतःचं नाव. तिकडे जाऊन सांगितलं त्यांनी कुणी करमाळ्यात आमच्या घराचे 4-5 घरं आहेत. त्यात एक घर रावराम निंबाळकर हैदराबादचं होतं.
त्यांनी काय सांगितलं तिथं माहिती आहे का? रावराम निंबाळ निंबाळकरांची करमाळाई त्यांची जागिरी होती, त्याचे वंशज मीच आहे. हा रावराम झाला आता काय बोलल. हा माणूस एक मिनिट जरी खरं बोलला ना तरी मी त्याचा विरोध सोडून देईन. शक्य नाही साहेब, तुम्हाला अनुभव आलेला दिसतोय उपसरपंच. एम आय डी सी व्हायला आमचा काय विरोध असायचा? कारण यांनी उत्तर कोरेगावमध्ये होणारी एम आय डी सी त्या गोरेंच्या नाजाने तिकडे पळवली का? तो म्हणे तिकडे विरोध आहे. तिथं काय विरोध आहेत? तुम्ही तर बघताय, तीच लोक तुमची वाट बघतात, कधी तुमची केस स्टँड होत, बरोबर आहे की नाही? ऑफिस ह्या सगळ्या भानगडी चालल्यात. हे दुक्कल जे आहे ना, कुठल्या ग्रहावानी जन्मला आली आहे ते काय कळत नाही बघ. आणि हे विष आहे, अमृत नको आपल्याला. साधं नारळाचं पाणी मिळालं तरी आपण सुखी राहणारी माणसं. ट्रस्टी जी म्हणजे ट्रस्ट तोच आणणार आहे. मग ट्रस्ट काय तातमगिरी महाराजावर भक्ती होती म्हणून घेतली होय? त्याला तातमगिरी महाराज माहिती तरी होते का? हे जयकुमारने त्याला सांगितलं, घातलं डोक्यात, केलं साह्या, झालं ट्रस्टी, चेंज रिपोर्ट आले महाराज. झालंय की नाही एवढं सांगा. त्याच्यातलं काय खोटं बोलतोय मी? तुम्ही तर भोगताय. 160 एकर फुकट दिली, 4 डिकमिशनर फुकट देऊन देईल का? ट्रस्टीची जमीन आहे ती, त्यांच्या काय मालकीची जमीन आहे. आम्ही ट्रस्ट चालवतो. 13,000 एकराचा ट्रस्टचा चेअरमन मी आहे, प्रेसिडेंट नाईक निंबाळकर देवस्थान ट्रस्टचा. जावली कोणाचे? राजाळे कोणाचे? श्रीरामराजा मंदिर, दत्त मंदिर हे कोणाचे? त्याच्या काय जमिनी बेड्याकडे बघितल्या जात नाही. यांना सरळ वागताच येत नाही हो, सरळ वागताच येत नाही. सगळं दुसऱ्याचं, तुझ्या खिशात काय आहे ते माझं आहे, ही भावना ज्या माणसाची त्याला तर परत तुम्ही जर तिकडं पाठवला दिल्लीला, आणि ते प्रेमाने नाही विश्वासाने त्याने काम केलं असतं तर मी पहिला बोललो असतो की त्याला द्या, तरुण आहे, काम चांगलं करतोय, काम राहिलं बाजूला. आप स्वतःच्या बुडलेल्या कारखान्याला कर्ज कसं मिळेल, ह्याच्यात 3-3.5 वर्ष वाया घालवली, बाकी तर काही केलेलं नाही. तुमच्यापैकी किती लोकांचे ऊस तिकडे गेलेत मला माहीत नाही, आणि जर हाऊस असली तर देऊन बघा ऊस फक्त काय होतं ते. तिथं एक स्वागत काशी नावाची महान व्यक्ती राहते, कुठं कुळकीत, त्याचं नाव स्वागत. तो स्वागत करतो 13 नंबर खोलीत. कुठं तुम्ही घ्या, एखादी खोली करा, आमच्या दोघांचे तरी डोक्याचे ताप वाचतील. अहो काय येण्याचा बाजार सगळं काय किती त्याचे असं आहे रणजित पुराणाविषयी मी तुम्हाला आता इलेक्शन नंतरच बोलणार आहे. मी त्यांना एकच सांगतो की शहाणा उमेदवार इलेक्शनला जेव्हा उभा राहतो तेव्हा आपल्या हातनं चुका झाल्या असतील तर आपण त्या माणसाला जाऊन बाबा माझं चुकलं म्हणायची क्षमता लागते, उदात्तीकरण लागतं. ते यांनी खोड्या काढायचंच ठरवलेलं आहे. खोड्याच काढायचे असतील तर आम्हाला काय घेणं देणं नाही. आम्ही काय हिंदुत्वाच्या विरुद्ध नाही, आम्ही कुठल्या जाती धर्माच्या विरुद्ध नाही. आमच्या लोकांना त्रास होणार असेल तर आम्ही तुम्हाला 100% विरोध करू. ही काळ्या तगडावरची रेग आहे. त्याला संजीवबाबांना खासदार व्हायला लागलं तरी त्याला बळबळी ह्याला याची लायकी दाखवायलाच पाहिजे. त्याला म्हणा तू तरी सुधर, अरे आम्हाला तरी बिघडव, एक काहीतरी कर. आम्हाला बिघडव, आम्ही बिघडतो, कटकट नको. अहो संजीवबाबा माझं वय 76 आहे, आता मी कुठं बिघडून कुठं कल्याण करणार आहे कोणाचं? केस काळे गेलेत म्हणून तुम्हाला दिसत नाही ते तरी डोंगराच्या इकडनं कॅनॉल. अरे पण तिकडची लेवल काय आहे त्याच्यावर तुमची लेवल येणार ना, त्यात नाही मार्ग निघेल ना. थांबा सर, 0.92 TMCचा उल्लेख खासदार आमदारांनी केला, हे कोणाचं डोकं? निरा देवघरचं पाणी 0.92 TMC कसं काढलं हे माझ्या जीवाला एकट्याला माहिती आहे. तुम्ही म्हणाल की रामराजे तुम्ही निरा देवघरच्या नावाने तो बोंबलत बसतो, बारामतीला पाणी दिले, बारामतीला पाणी दिले, बारामतीला पाणी दिले. काय बारामतीला दिले? 4 कारखाने निघाले असते का या तालुक्यात? ऊस जर कमी झाला असतं तर स्वतःचा कारखाना धोंबलकोडीवर, स्वतःचा कारखाना निरा देवघरवर, आणि परत माझ्याच नावाने म्हणायचं की मीच केलं, मीच केलं, माझ्या वडिलांचं स्वप्न पडलं, स्वप्न मी पूर्ण केलं. हे स्वप्न फक्त बँका बुडवायचं बघतात, दुसरं बाकीचं काय बघू शकत. हर्षद मेहता माहिती आहे ना तुम्हाला? हे आधुनिक अवतार आहेत हर्षद मेहताचे, बाकी तर काय यांच्यात दम नाही आहे, तोंडात बळ आहे. त्यांना संस्कृती नाही, त्यांना विचार नाही,
त्यांना ज्येष्ठपणाचा मान नाही, केलेल्या उपकाराचं भान नाही, अशा लोकांना परत लोकसभेला पाठवणं म्हणजे आपणच सुसाईड करणं, आत्मघात करणं हे होईल. आणि त्या दृष्टीने आमची पावलं आहेत. घाबरू नका तुम्ही, आम्ही शेवटपर्यंत तुमच्याबरोबर राहू. अच्छे लोगों की अच्छी पसंद. आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड केटरर्स. रॉयल लोकांची रॉयल पसंती. रॉयल बिर्याणी अँड केटरर्स. एसी डायनिंग हॉल. फॅमिलीसाठी वेगळी बैठक व्यवस्था. एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता 64 मल्हारपेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा. मोबाईल नंबर 86 37 00 70. अच्छे लोग अच्छी पसंद. रॉयल बिरयानी एंड केटरर्स.